देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या एका संशयिताला मुद्देमालासह ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून 68,000 मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्याम भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लॅम रोडवरील 6 नाका येथील रिक्षा स्टँडजवळ पोलिसांनी सापळा रचला आणि एका संशयितास अटक केली. या संशयितानं कॅन्टोनमेंट हायस्कूलसमोर गुरुद्वारा रोड येथील सरकारी क्वार्टर्समध्ये घरफोडी करून मंगळसूत्र, सोन्याची पोत, कानातील टॉप्स, सोन्याची नथ आणि चांदीची अंगठी आणि एक शिक्का चोरला होता. आकाश राजू सारस असे संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्रीराम पवार, श्यामराव भोसले, राजेंद्र घुमरे, यशवंत बेडकुळे, गौरव गवळी, बाळासाहेब नांद्रे या पथकाने ही कारवाई केली. प्रशांत जेजुरकर, दिशानूज, नाशिक रोड.